नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे ES अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती। आपण यात सायन्सचे काही क्वेश्चन घेणार आहोत, जे मागच्या वर्षी जी एक्झाम जे झाली होती आरोग्य विभाग भरतीची 2021 त्याची प्रश्नपत्रिका आहे। तर यात आपण सायन्सचे काही क्वेश्चन घेणार आहोत आणि ते सॉल्व करणार आहोत। आपण जे विद्यार्थी आरोग्य विभागाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असं हा सब्जेक्ट आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि आपल्या चॅनलला जे नवीन कुणी जॉईन झाले असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला तर मग आपण आपल्या पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आपला पुढचा प्रश्न आहे 61। DC सप्लाय कोणत्या ठिकाणी उपयुक्त असतो? चार पर्याय आपल्याला दिलेला आहे। DC सप्लाय कोणत्या ठिकाणी उपयुक्त असतो? बॅटरी चार्जिंग, ऑटोमोबाईल्समध्ये रिले ऑपरेटर करण्याकरिता। तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व। पुढचा प्रश्न आहे आपला 62। ट्रान्समिशन म्हणजे काय असं विचारलेलं आहे। तर ते आहे विद्युत शक्ती अति उच्च दाबांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे ट्रान्समिशन होय। पुढचा प्रश्न आहे आपला 63। सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहील? चार ऑप्शन दिलेले आहेत। काय आन्सर आहे? ऑप्शन सी आहे या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न आहे आपला 74। थ्री फेज फोर वायरच्या वीज निर्मितीसाठी आर्मिचरमध्ये किती वायडिंग वापरले जाते? तर ते आहे ऑप्शन सी। पुढचा प्रश्न आपला 65। प्रायमरी ट्रान्समिशन लाईनच्या पुढील लाईनला काय म्हणतात? तर ते आहे ऑप्शन सी, सेकंडरी ट्रान्समिशन। पुढचा प्रश्न आहे आपला 66। कमी वेगाने फिरवणाऱ्या अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरलेला असतो? कोणत्या प्रकारचा? तर ते आहे ऑप्शन सी। ऑप्शन सी आहे फिरल्या फिल्टरचा सेलियंट पोल टाईप, ऑप्शन सी। पुढचा प्रश्न आहे आपला 67। N प्रकारच्या सेमी कंडक्टरमध्ये बहुसंख्य वाहक कोणते असतात? तर ते आहे इलेक्ट्रॉन्स, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न आहे आपला 68। लाईन पोल वर क्रॉस आर्म का बसवतात? तर ते आहे लाईन इन्सुलेटर बनवण्यासाठी, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न आहे आपला 69। XLPE केबलचे पूर्ण फॉर्म काय आहे? XLPE केबलचे पूर्ण फॉर्म काय आहे? तर ते आहे ऑप्शन सी, क्रॉस लिंक पॉली इथिलीन। पुढचा प्रश्न आहे आपला 70। एक DC शंट मोटर नो लोडवर चालू असतानाच
जर वायडिंग ओपन झाली तर काय होईल? क्वेश्चन नीट वाचून घ्या. एक डीसी शंट मोटर नो लोडवर चालू असतानाच जर वायडिंग ओपन झाली तर काय होईल? काय होईल बघा, चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मोटर बंद होईल, मोटर जळेल, मीटर हाय स्पीडने फिरेल, यापैकी नाही. तर ते आहे मीटर हाय स्पीडने फिरेल, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 71. सी क्रॉनस स्पीड व रोटर स्पीड यामधील फरकास काय म्हणतात? सिंक्रोनस स्पीड व रोटर स्पीड यामधील फरकास काय म्हणतात? तर ते स्लिप म्हणतात, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला 72. इलेक्ट्रोप्लेटिंग प्लेट्ससाठी कोणता रेक्टिफायर वापरला जातो? तर ते आहे ऑप्शन सी, वरील ए व बी. पुढचा प्रश्न आहे 73. पदार्थाच्या पृष्ठभागापासून इलेक्ट्रॉन मुक्त झाल्यास काय म्हणतात? पदार्थाच्या पृष्ठभागापासून इलेक्ट्रॉन मुक्त झाल्यास त्याला काय म्हणतात? तर ते आहे इलेक्ट्रॉनिक इमिशन, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला 74. ट्रान्सफार्मरचे रेटिंग कशामध्ये दिले जाते? ट्रान्सफार्मरचे रेटिंग कशामध्ये दिले जाते? तो ऑप्शन पहिला आहे के व्ही ए. पुढचा आहे आपला 75. ट्रान्सफार्मरचा उपयोग बदलण्यासाठी केला जातो? तर ते आहे ऑप्शन डी, उलटे. पुढचा प्रश्न आहे आपला 76. तुरंत कार्यान्वित होणाऱ्या डी टाईप कॉट्रीज फ्यूजचा उपयोग कुठे केला जातो? तुरंत कार्यान्वित होणाऱ्या डी टाईप कॉट्रीज फ्यूजचा उपयोग कुठे केला जातो? तर ते आहे लाइटिंग सर्किटमध्ये, सॉरी ऑप्शन सी आहे, हीटिंग सर्किटमध्ये, ऑप्शन सी. सेवन्टी सिक्सचा आन्सर आहे सी. 77. डी सी जनरेटर हा कोणत्या तत्वावर कार्य करतो? डी सी जनरेटर, तर ते आहे ऑप्शन पहिलं ए. पुढचा प्रश्न आहे आपला 78. फ्रिक्वेन्सी माहिती करण्याचे सूत्र कोणते? फ्रिक्वेन्सी माहिती करण्याचे सूत्र कोणते आहे? ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला 79. जनरेटर फिरवण्याच्या यंत्रास काय म्हणतात? तर ते आहे प्राइम मूवर, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 80. स्विच हा नेहमी कुठे बसवला पाहिजे? स्विच हा नेहमी कुठे बसवला पाहिजे? त्याचे चार ऑप्शन दिलेले आहेत खाली. तर ते आहे फेज वायरच्या सिरीजमध्ये, ऑप्शन ए. कुठे बसवला पाहिजे? तर फेज वायरच्या सिरीजमध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला 81. डी जनरेटरचे कार्य कोणते? डी जनरेटरचे कार्य कोणते? डी जनरेटरचे कार्य कोणते? डॉट सी, क्वेश्चन मार्क. तर त्याचं उत्तर काय आहे?
ऑप्शन बी आहे त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 82. चार पोलचा अल्टरनेटर मधील रोटरच्या एका फेरीत किती सायकल तयार होतील? चार पोलच्या अल्टरनेटर मधील रोटरच्या एका फेरीत किती सायकल तयार होतील? तर ते आहे ऑप्शन टू, 2 सायकल, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 83. अल्टरनेटरवरील लोड कमी झाल्यास त्याचे टर्मिनल व्होल्टेज कसे होईल? टर्मिनल व्होल्टेज कसे होईल? तर ते आहे ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 84. आर पोलचा उपयोग किती स्पॅनपर्यंत केला जातो? CC. आर पोलचा उपयोग किती स्पॅनपर्यंत केला जातो? CC. तर ते आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आपला 85. सेमी कंडक्टरमध्ये खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वापरला जातो? सेमी कंडक्टरमध्ये खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वापरला जातो? तर ते आहे ऑप्शन बी, सिलिकॉन. पुढचा प्रश्न आहे आपला 86. खालीलपैकी कोणते सर्वात कमी क्षमतेचे विद्युत वाहक आहे? खालीलपैकी कोणते सर्वात कमी क्षमतेचे विद्युत वाहक आहे? तर ते आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला 87. सी वर्ग इन्सुलन्स सहन करू शकते? सी वर्ग इन्सुलन्स सहन करू शकते? 87. तर ते आहे ऑप्शन ए, 180 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न आहे आपला 88. कोणत्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे? कोणत्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे? तर ते ऑप्शन ए, DC सिरीज मोटरचा. पुढचा प्रश्न आहे आपला 89. CAO चे पूर्ण नाव. ते आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला 90. आर्मेचर यापासून बनवला जातो, काय बनवला जातो आर्मेचर यापासून? तर ते आहे लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला 91. फ्यूज यामध्ये वापरला जातो, फ्यूज कशामध्ये वापरला जातो? तर ते फेज आणि चालक यामध्ये, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला 92. सोल्डरिंग आयरनची बीट या धातूपासून बनलेली असते, सोल्डरिंग आयरनची बीट या धातूपासून बनलेली असते? तर ते आहे तांबे, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला 93. विद्युत ऊर्जाचे एकक कोणते? विद्युत ऊर्जाचे एकक कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 94. खालीलपैकी कोणता सेल प्रायमरी सेल आहे? खालीलपैकी कोणता सेल हा प्रायमरी सेल आहे?
ते आहे ऑप्शन बी अल्कलीन सेल, हा प्राइमरी सेल आहे। पुढचा प्रश्न आपला 95, या हॅमरची पिन गोल चेंडू सारखी असते, या हॅमरची पिन गोल चेंडू सारखी असते। तर तो आहे वॉल पिन हॅमर, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न आहे आपला 96, एक एच म्हणजे मॅट्रिक पी, एक एच म्हणजे 96, तर ते आहे ऑप्शन सी। पुढचा प्रश्न आहे आपला 97, एम सी बी म्हणजे, एम सी बी म्हणजे काय, तर ते आहे ऑप्शन सी प्रश्नाचं उत्तर, मिनिएचर सर्किट ब्रेकर, एम सी बी म्हणजे। पुढचा प्रश्न आपला 98, मेगरचा उपयोग कशासाठी होतो, मेगरचा उपयोग कशासाठी होतो, तर ते आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न आहे आपला 99, रिकाम्या जागा वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा, तर ते आहे क्लास ए वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा, ऑप्शन पहिलं। पुढचा प्रश्न आहे आपला 100, आणि या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे आपला, फ्यूज वायर कशापासून बनवलेली असते, बी कॉपर, फ्यूज वायर कशापासून बनलेली असते, तर ते आहे ऑप्शन सी लेड व टीन। यात आपण मागच्या वर्षीचे सायन्सचे प्रश्न पाहिलेलो आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा। थँक्यू।